गणपति देवा करी तुझी सेवा, नवस करी नरे देवा नवस करी नरे। पांच फळानी पांच फुलानी दुर्वा वाही नरे, पांच फळानी पांच फुलानी दुर्वा वाही नरे। कपाळीचा कुंकू दे जन्म भर आणि काही मागे नरे देवा आणि काही मागे नरे। नमस्कार, गोव्याची लोकधारा या मालिकेतील आजचा विषय आहे माटोळी। श्रावण महिना सरत आला की वेध लागतात ते भाद्रपदाचे, आणि या भाद्रपद महिन्यामध्ये गणेशाचं आगमन होतं। गणेश चतुर्थीचा हा उत्साह गोवा कोकणातील आबालवृद्धामध्ये आपल्याला ओतप्रोत भरलेला दिसतो। गणेश चतुर्थी येण्यापूर्वी महिनाभर तरी सडा सारवण रंगरंगोटी इतर सगळी कामं आटोपण्यात येतात। खरं तर पूर्वी घरातली ही कामं आहेत ती जणू काही पुरुष आणि महिला यांच्यामध्ये विभागली जायची। घरामध्ये स्वयंपाक पाणी सडा सारवण करणे बाकीच्या गोष्टी यावर खास मक्तेदारी ही महिलांचीच असायची, तर पुरुष बाहेरची सगळी कामं करायचे। आणि अशातच आणखी एक वेगळं वैशिष्ट्य गणपतीचं, म्हणजेच माटोळीची आरास करणं। हे माटोळीची आरास करण्याची खास जबाबदारी घरातील पुरुषावरच असायची। माटोळी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी बांधली जायची, जे सकाळच्या प्रहरी माटोळी ही ज्या ठिकाणी गणपतीची मूर्ती स्थानापन्न केली जाणार असते त्याच्या वरच्या भागाला एक लाकडाची चौकोनी साठी करून बांधण्यात येते। पूर्वी तर ही माटोळी बांबूपासून तयार केली जायची, आता मात्र त्याच्यामध्ये वैविध्य आलेले आहे। माटोळीसाठी रानातील फुले औषधी वनस्पती फळे इत्यादींचा वापर केला जातो, आणि घरातील जाणती माणसं जेव्हा रानामध्ये हे सगळं गोळा करण्यासाठी जायचे तेव्हा आपल्या बरोबरीनं घरातील तरुणांनासुद्धा ते घेऊन जायचे, जेणेकरून कोणती औषधी वनस्पती आहे, कोणत्या झाडाची पानं फुलं किंवा फळं माटोळीला बांधायची असतात याची जाणीव ह्या तरुणाईला आपोआपच होत असे। ही सगळी सामग्री घरी आणल्यानंतर गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी तिला स्वच्छ करून त्याच्यातील पाणी निथळत ठेवून केवणीच्या दोराने ती माटोळीसाठी बांधली जायची। या माटोळीसाठी कोणकोणत्या वस्तू बांधायच्या आणि कोणकोणत्या बांधायच्या नाहीत हे घरातील जुनी जाणती माणसं तरुणाईला सांगायची, त्यामुळे ते ज्ञान आपोआपच त्यांच्याकडे यायचं। या माटोळीसाठी पिवळ्या रंगाची छोटी छोटी फुलं असणारी हरणं, त्याशिवाय पेंढरे किंवा आंब्याचे टाळे बांधले जायचे। माटीची फुलंसुद्धा या माटोळीसाठी अति महत्त्वाची, कांगलं जी आहेत ती बांधली जायची, नारळ जो उतरून काढलेला असतो, सुपारी जी उतरवलेली असते ही, आणि इतर अनेक म्हणजे घरगुती दैनंदिन जीवनामध्ये ज्या भाज्या, मग त्याच्यामध्ये दोडकी असू दे भिंडी असू दे, या सगळ्यांचा वापर या माटोळीसाठी केला जायचा। आणि अशी ही माटोळीची आकर्षक रचना जी आहे ती पुरुष मंडळी करायची। गणपतीच्या डोक्यावरची माटोळीची आरास पानाफुलांनी सजली की गणपतीची मूर्ती अधिकच बोलकी होते। माटोळीची ही परंपरा कधी कोणी आणि कशी सुरुवात झाली हे नेमकेपणाने नाही सांगता येणार, पण तरीसुद्धा गणपती ही पर्वतपुत्री पार्वतीचा पुत्र आणि तिच्या अंगीच्या मळापासून म्हणजेच मातीपासून त्याची निर्मिती झालेली आहे। त्याचे मुख हे गजमुख आहे आणि हत्तीचं आणि ह्या रानाचं एक जवळचं असं नातं आहे, आणि ते जिव्हाळ्याचं नातं या माटोळीमधून अधोरेखित होताना दिसतं। धनगर समाजामध्ये दसऱ्याच्या उत्सवामध्ये माटोळी मंडपी बांधली जाते, या माटोळीसाठी नारळाचं तोरण सजविलं जातं। गोव्यात चतुर्थीच्या दिवसात ठिकठिकाणी तुळशी वृंदावनामध्ये सुद्धा प्रतिकात्मक माटोळी बांधली जाते, तोरणही बांधलं जातं। या तोरण्यासाठी केळीच्या गव्याचा उपयोग केला जातो। माटोळीशी निगडीत अनेक संकेत समज आणि वेगवेगळ्या तऱ्हेच्या सांकेतिक परंपरा
लोकगीते लोककथा ह्याही निगडीत आहेत आणि लोकमनाचं एक नातं जिव्हाळ्याला निर्माण झालेलं आहे. माटुलींच्या ताळ्या तुका दुसरा नमस्कार, तुका दुसरा नमस्कार. माटुलींचे कांगले तुका तिसरा नमस्कार, तुका तिसरा नमस्कार. माटुलींतले गागरे तुका तो उता नमस्कार, तुलाच उता नमस्कार. माटुलीतले पेणी तुका नारळ पेणी तुकाच उपाचवा नमस्कार, तुका पाचवा नमस्कार. इच्छा माझी गेली कांगल्यावरी, कांगल्या वाचून माटी शोभिणारे देवा, असे म्हणून मालने माटी माती आणि गणपती याविषयीचं आपलं नातं अधोरेखित करताना दिसतात. एखाद्या वेळेस कोणाला मूलबाळ जर होत नसेल तर गणपतीसमोर आंगवणी केली जाते, नवस बोलला जातो आणि त्यावेळी सांगितलं जातं की जर समजा पाळणा हल्ला तर मग ते बाळ प्रतिकात्मकरित्या माटोळीला मी बांधेन आणि तो नवस तसं करून फेडलाही जातो. नवीन सून घरात आल्यानंतर तिच्या पहिल्या ओझ्याच्या करंजासुद्धा माटोळीला बांधण्याची परंपरा आहे. माटोळी ज्या ठिकाणी असते तिथं गलिच्छपणा असता कामा नये, अपप्रवृत्तींना तिथं थारा दिला जात नाही आणि या माटोळीचं पावित्र्य राखलं जातं. आज बाजारामध्ये माटोळीसाठी जे सामान हवं आहे ते सगळं उपलब्ध असतं. अक्षरशः निसर्गाला ओरबाडून तिथं पैशांसाठी म्हणून हा बाजार उभा केला जातो. माटोळीच्या बाजाराला जाऊया ही संकल्पना आता हळूहळू मनामध्ये रुजत चाललेली आहे. पूर्वी जेव्हा घरातील जाणती माणसं आपल्या बरोबरीनं तरुणाईला जंगलामध्ये घेऊन जायची तेव्हा आपोआपच तरुणाईला जंगलाचं ज्ञान व्हायचं, औषधी गुणधर्मानं युक्त असलेल्या वनस्पतींची जाणीव व्हायची, निसर्गाचं भान त्यांना साहजिकच यायचं आणि निसर्ग हा आपला गुरु आहे, निसर्ग महत्त्वाचा आहे याची जाणीवही आणि त्याच्या प्रतीची कृतज्ञताही त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायची. परंतु ही दृष्टी आज हळूहळू विरत चालली की काय अशी शंका मनामध्ये निर्माण होते. त्यातल्या त्यात एक दिलासा म्हणजेच गोवा कला आणि संस्कृती खात्याची जी माटोळी स्पर्धा आता सुरू झालेली आहे त्या स्पर्धेच्या अंतर्गत युवाई वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या घरामध्ये ही माटोळीची आरास करताना दिसते. ही आरास करत असताना माटोळीचं पावित्र्य जतन करून त्यांची पारंपरिकताही तिथं बघितली जाते आणि त्याचबरोबर एक कलात्मकता या माटोळीच्या आराशीला त्यांनी दिलेली आहे. म्हणूनच ही माटोळी आज वेगळ्या पद्धतीनं गोव्यामध्ये अनुभवता येते. नेत्रावळी सांगे येथील महादेव गावकर यांच्या घरची माटोळी म्हणजेच औषधी वनस्पतीचा खजिनाच म्हणावा लागेल. कौशीच्या झाडाच्या सालीपासून त्यांनी तयार केलेले गोंडे हे माटोळीला एक वेगळा साथ चढवतात, हे त्यांच्या माटोळीचं खास आकर्षण. बारीक बारीक दाणू येतात, त्या दाण्या वयर लास्ट मोठे येतात, मोठे फळ असते रेडवणूच. त्याची पहिली येऊनशी पेशंट या पाती लांब आणि त्याची पहिली लोक आम्ही सुस काढतात गोळ्या सरी गुचपाक येणार काती घासपाक दाणू करताले ह्या झाडाच्यो काती घासपाक ह्या झाड. दुसरा आणि एक मेळटा न्ही तो पातपणस तो वेगळो, तो ओबळे हो काटेपणस, काटेपणस ओबळे हय हय हो वेगळो आणि तो वेगळो हो मातसो कडक हा हो मातसो लेव ते कॅन्सरा म्हणजे किती करप तो पातीपणस हो थोडो आणि इल्लो कुडको उदकां फुगो घालो आणि तिळसान घातलो सकाळ पिवपाचो, सकाळ घातलो परत तिळसान पिवपाचो दिसा दोन पड आणि मातशे पस्ती दवरपाचे कितें तेलाचे बिलाचे खावप मातशें समुद्र पळ म्हणटा तेका कितें कितें करप तें
पोटा मुड्डा सा सड़ना सा जाएना चले उदय करपाचे दुसरे पांयां वात बी तेच आसा दिसना कमर उसळटा जाल्यार धरून दिवपाचे समुद्रफळ. इतर अनेक माटोळी कलाकार त्यामध्ये दत्ता नाईक, विशांत गावडे, रंगनाथ गावकर, श्रीकांत सतरकर, गिरोडकर, दीपक धानुगावकर, रामा वझरकर अशासारखी मंडळी आपल्या वेगळ्या माटोळी रचनेने कायमस्वरूपी स्मरणात राहतात आणि समस्त गोमंतकीयांना माटोळीचा एक वेगळा आकार प्रदान करतात. विशांत गावडे. चवथीच्या निमतान आम्ही सगळे गोयकार माटोळी ही आमच्या घरांनी सगळ्याक बांधतात. पयलीं आमचे जाणटेले कशें करताले की पारंपारीक रित्या एक बारीकशा चौकटीन माटोळी बांदताले, पूण आयज गोंय सरकारचे कला आनी संस्कृती संचालनालय आसा ताच्या माध्यमांतल्यान ते माटोळी सजावट सर्त आयोजीत करता. आनी ह्या सर्तीन आमी वांटेकार जाल्ल्या कारणान ताचो मातसो व्याप आमी मोठो मातसो वाडयल्लो आसा आनी तो ते विचार धरून आमी अंदू वरा अवतारांची माटोळी हांगासर सजयल्ली आसा. ही माटोळी सजयता आसतना आमकां एक 300+ आयटम आमी हितून एड केल्ले आसा. जवळ जवळ 3 दीस भोंवून फोंड्या म्हाल आमी बार्देस तालुका आनी मागीर सत्तरी आनी तिसवाडी तालुक्यान आमी थोडे गांव अशे भोंवून हे 300+ आयटम्स आमी एड केल्ले आसा. आमच्या माटोळेचें एक वैशिश्ट अशें की जे आमची आमी माटोळी सजयता ते माटोळेन आमी आमच्या माटोळेक अमकाच भारताचे जे झेले पारंपारीक झेले तोरण हेचो आमी वापर करतात. एक पयल्या खेप आमी जेन्ना 16 जेन्ना हे केली तेन्ना सुद्दां प्रत्येक वर्सा आमचे माटोळेक भाताचो वापर आसता. एक वर्सा आमी जो भाताचो गणपती केल्लो तर तोरण हे आमचे अशे वेगवेगळे आतां पोलूस आमी भाताचे झेल्या पासून झुंबर तयार केला. झेलो विणटलो किंवां झेलो जो आमी करतलो जाल्यार ताका एक तरेचे आमकां भात जाय पडटा. ते भात आमकां करजत किंवां न जरणारे भात तेच आमकां सिलेक्ट करचे पडटा किंवां ते बरें दिसोंक जाय वयल्या कापड सुकयल्या किंवां आनी असले चकचकता तसलेच भात वापरता. ताका आमी करजत हे चडशे जे गोंयान आतां सद्या खुबशे जाण लायता तेच वापरता. अलीकडच्या काळामध्ये तृप्ती पालकर ही तरुणी सुद्धा या माटोळीच्या क्षेत्रामध्ये स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवते. जेव्हा असे कलाकार आणि अशा तऱ्हेने निसर्गाचं भान जपणारे पिढी जेव्हा या माटोळीच्या संकल्पनेमध्ये अवतरेल तेव्हाच निसर्गाचं संरक्षण होईल. माटोळीच्या माध्यमातून निसर्गाचं भान राखणं, निसर्गाशिवाय माणूस जगू शकत नाही आणि निसर्ग हा अतिशय महत्त्वाचा आहे ही जाणीव जेव्हा त्याला होईल तेव्हाच तो निसर्गाचा विचार करेल. माटोळीच्या माध्यमातून ही संकल्पना तो बुद्धिदाता सगळ्यांच्या मनामध्ये रुजू देवो आणि या माटोळीमधून ही जी माटोळी आहे मंडपी माटी ज्याला म्हणतात त्या माटीच्या माध्यमातून ह्या निसर्गाचं रक्षण जतन संवर्धन हो ही इथं सदिच्छा व्यक्त करते. कारण अशा या माटोळीच्या माध्यमातून नव्या पिढीमध्ये अभ्यासू वृत्ती संशोधनात्मक वृत्ती निर्माण होणारी आहे आणि त्यासाठी या माटोळीचं पर्यायाने निसर्गाचं जतन करणं ही तुमची आमची सगळ्यांचीच महत्त्वाची अशी गरज आहे. धन्यवाद. चवकोनी माटी बांधिली चवकोनी 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 ग माटी बांधिली चवकोनी पार्वती मातेला पुत्र झाला पार्वती मातेला पुत्र झाला नव ठेविले गणपती गणपती ग नव ठेविले गणपती गणपती ग नव ठेविले गणपती गणपती ग माटी बांधिली चवकोनी माटी बांधिली चवकोनी 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 ग माटी बांधिली चवकोनी.